आज स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्ह्याच्या वतीनं केंद्र सरकारने जे एक नवीन 3 विधेयक आणली त्याचा जो शेतकरी बांधव विरोध करत आहे त्याला अमानुषपणे जे त्रास दिला गेला त्या दिल्लीमध्ये तर त्या गोष्टीचा स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्ह्याच्या वतीनं तीव्र ह्याच्यामध्ये निषेध व्यक्त करतो आणि याचं प्रतिकात्मक म्हणून आम्ही ह्या केंद्र शासनाच्या पुतळ्याचं दहन करत आहे आज आम्ही आमच्या रानामध्ये आणि केंद्र शासनानं तातडीनं ह्या विधेयक माघार घ्यावी आणि त्याच्यासाठी संदर्भात जे शेतकरी तिथं गोळा झालेले आहेत किंवा जमा झालेले आहेत त्यांच्या संदर्भात तातडीनं कोणता ना कोणता सकारात्मक निर्णय घ्यावा आणि हे आंदोलन योग्यरीत्या पद्धतीनं हाताळावं अन्यथा त्याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आदरणीय खासदार रावी शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही संपूर्ण स्वाभिमानी शेतकरी संघटना महाराष्ट्रातनं सर्व शेतकरी एकजुटीनं ह्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला आम्हाला भाग पाडू नये. आमचा पाठिंबा आहेच पण त्याच्याबरोबर आम्ही सक्रिय सहभाग घ्यायला सुद्धा मागंपुढं पाहणार नाही. येत्या 2 दिवसात योग्य जो निर्णय न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना खासदार रावी शेट्टींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण ताकदीनं या आंदोलनामध्ये सहभागी होईल आणि त्यावेळेला केंद्र शासनाला ही परवडणारी बाब नाही आहे. हे आमचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सातारा जिल्ह्याच्या वतीनं आमचं निवेदन आहे. आणि दुसरी गोष्ट, जर काही चाणक्य पंडित ह्या पद्धतीनं सांगतायत की हे विधेयक अतिशय योग्य आहे आमकाय तमकाय, तर इतर विधेयकावर जशी तुम्ही संसदेमध्ये चर्चा घेतली, इतर ठिकाणी घेतली, एखादी समिती गठीत केली आणि त्याच्यावर चर्चाच घडवली, तसं ह्या कृषीप्रधान भारतामध्ये ह्या विधेयकावर, एवढ्या मोठ्या विधेयकावर, शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या प्रश्नावर तुम्ही का मग कोणती चर्चा घेतली नाही, संसदेत का कुणाला बोलून दिलं नाही, का सगळ्याचे आवाज दाबले, त्याचा उद्रेक कुठंतरी होताना दिसतोय. तर आत्ताच तुम्ही शानपणानं वागलं पाहिजे असं आमची विनंती आहे. नाही शानपणानं वागलं तुमचं डोकं ठिकाण्यावर आणायला आम्हाला आमच्या हातामध्ये जर सगळ्या जगाला पोसायची ताकद आमच्या हातामध्ये आणि मनगाटामध्ये आहे तर न्याय घ्यायची सुद्धा ताकद आमच्या बाजूमध्ये आहे आणि ते आम्हाला वापरायला लावू नका. आम्ही आमच्या पद्धतीनं कष्ट करून जगाचं पोट भरतो, तसं आम्हाला आमचा न्याय मिळवून घ्यायसाठी आम्हाला आमची ताकद लावायला लावू नका, ही आमची विनंती आहे. आणि त्यामुळं आम्ही केंद्र शासन असेल त्यातल्या ज्या कोण जबाबदार व्यक्ती असलेली त्यांनी जी शेतकऱ्यांच्या वेळ आणली त्या गोष्टीचा, जे शेतकरी ह्या ह्याच्यामध्ये दुर्दैवी त्यांचा अंत झाला त्या सगळ्याचा निषेध जाहीर करतो सातारा जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं. व केंद्र शासनाला सुबुद्धी द्यावी आणि तातडीनं त्याचा 2 दिवसात निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही पूर्ण ताकदीनं 2 दिवसानंतर खासदार आदरणीय राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी एकजूट करून आम्ही हा लढा उभारू आणि तो शासनाला प्रचंड डोईजड जाईल हे आता आज ह्या ठिकाणी सांगत आहे.